पुरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मातोश्रीवर हा प्रवेश सोहळा पार पडला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हाती शिवबंधन बांधलेलं आहे। संजय राठोड यांनी मंत्रीपद मिळावं म्हणून सुनील महाराज यांनी खूप प्रयत्न केले होते। एक आनंद आहे की आजपर्यंत आपण असं म्हणत होतो की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, तर नवरात्रीमध्येच सुनील महाराज शिवसेनेत आलेत आणि केवळ ते एकटेच आलेले नाही आहेत, तर बंजारा समाजाचा सगळा जो काही कडवट सैनिक लढवय्या सैनिक, मी सैनिक हा शब्द मुद्दामून वापरतोय कारण मरे जो तुम्ही आता प्रश्न विचारलात, न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळेला आणि जेव्हा या सर्वांच्या लक्षात आलं की त्यांनी ज्यांनी न्याय दिला त्यांच्याच पाठीत वार केला, तर त्यांच्यासोबत आपण काय जाऊ शकत नाही। कारण बंजारा समाज सेवालाल महाराज आणि या सर्वांचा शिष्य म्हटल्यानंतर गद्दारी त्यांच्या रक्तात नाहीये, तर त्या एका निष्ठेने ते शिवसेनेत आलेले आहेत। साहजिकच आहे की शिवसेना म्हटल्यानंतर माझी जबाबदारी आहे यांचं भवितव्य घडवण्याची, तर ती जबाबदारी मी पूर्णपणे घेतलेली आहे आणि लवकरात लवकर म्हणजे दसऱ्यानंतर मी सांगितलेलंच आहे की मी महाराष्ट्रामध्ये फिरायला सुरुवात करणार आहे, तर पोहरादेवीला सुद्धा जरूर जाईन, भोगसुरा लावेन, तिथून विदर्भाचा दौरा काय पूर्ण महाराष्ट्रामध्येच मी फिरणार आहे। तर आज तरी मी महाराज आणि त्यांच्यासोबत सगळ्यांचा परिचय तर झालेला, तुम्ही नाव परत एकदा नीट सांगा, त्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि त्याच्यामध्ये आमचे राजू नाईक हे जुने कार्यकर्ते आहेत मुंबईचे, सुनील सूर्यवंशी आहेत, अरविंद नेरकर आहे, या सर्व लोकांनी हे चांगलं कोऑर्डिनेशन केलं आणि सगळ्यांना जे एक वाटत होतं की आता शिवसेनेचं काय होणार, तर ती शिवसेना काय होणार या प्रश्नाचं उत्तर मिळण्याच्या आधीच 10 पावलं पुढे गेलेली आहे। अनेक जण रोज येत आहेत, काल परवाकडे ऊसतोड कामगारांचे प्रतिनिधी आले होते, त्यांचा सुद्धा एक मोठा मेळावा होणार आहे। रोज कोणी ना कोणीतरी मातोश्रीवरती येते आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत, पूर्ण समाज आणि आमचे सगळे समाज बांधव माता भगिनी तुमच्या सोबत आहे हे मला सांगते। सुनील महाराजांना घेऊन संजय राठोड यांना शह देण्याचा प्रयत्न होतोय कारण मी शह वगैरे या गोष्टीवरती विश्वास नाही ठेवत, मला पुढे जायचंय, जे सोबत येतील ते माझे आहेत आणि लढाईच्या वेळेला जे सोबत येतात त्यांचं महत्व अधिक असतं, त्याच्यामुळे एवढा सगळा समाज सोबत आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला शह देणे फार क्षुल्लक गोष्ट आहे। तो मी नाही विचार करत, मी समाजाचा विचार करतो। दसरा मेळाव्याचे सगळ्यांचं लक्ष आहे, माझं म्हणणं शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा दोन दसरा मेळावे होते। शिवसेनेच्या इतिहासात नाहीये, शिवसेना ही एकच आहे, त्याच्यामुळे कोण कुठे काय करतं असे दसरा मेळावे होतच असतात, इतरांचे पण होतात, मला वाटतं पंकजाताई पण घेते, त्याच्यामुळे तो शिवसेनेचा मेळावा एकच शिवाजी पार्कवर। उद्धव साहेब, असा एक पोस्टर असं व्हायरल केलं गेलंय किंवा असं एक तयार केलं गेलंय की आम्हीच विचारांचे वारसदार, असं सांगावं लागतं दुर्दैव आहे। चला उद्धव साहेब, आणखी एक असा प्रश्न होता की अशोक चव्हाणांनी जो मुलाखतीत एक गौप्य स्फोट केलेला, ऐका की या सगळ्या गोष्टीवरती या गोष्टीवरती नेते सत्ता स्थापने संदर्भात या गोष्टींवरती मी फार डिटेलमध्ये बोलू शकतो, पण आज मात्र मी जी महत्वाची बातमी आहे तिला कुठेही छेद देऊ इच्छित नाही। एक समाज शिवसेनेसोबत होता, शिवसेनेसोबत आहे आणि शिवसेनेसोबत राहील हे सुनील महाराज आणि त्यांच्या सगळ्या साथी सवंगड्यांनी सोबत्यांनी सांगितलेलं आहे। मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांचा आदर करतो आणि जसं पूर्वी आपण एकत्रित काम करत होतो त्याहीपेक्षा शतपटीने अधिक जोमाने याच्या पुढची आपण वाटतो। जाऊ द्या, राज्याचे खूप मोठे प्रश्न त्याच्या वैयक्तिक याच्यामध्ये कुठे जाते, मी त्याच्यावरती पण बोलेन। एक एक मिनिट, बंजारा ब्रिगेडचे रविकांत जी आहेत, आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजाने बहुजन वंचित समाजाला सांगायचं आहे की तुम्ही कोणीतरी एखाद्या कोपऱ्यातल्या नेत्याला एवढं महत्व देऊ नका, संपूर्ण महाराष्ट्रातला नाही तर कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आम्ही शिवसेना नेहमीचा विचार करतोय, त्यामुळं आदरणीय उद्धव साहेबांना एवढी आम्ही ताकद देणार आहोत, येणाऱ्या काळामध्ये 2024 सत्तेमध्ये उद्धव साहेबांना बसवायचा आमचा विचार आहे, त्यामुळं तुम्ही नक्की राष्ट्रीय राजकारणातला हा प्रश्न आहे की राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे, शिवसेनेचं या यात्रेला समर्थन आहे का आणि शिवसेना त्यात सहभागी होणार आहे का? मी या सगळ्या गोष्टीवरती माझी विस्ताराने भूमिका मांडायची तेव्हा मांडेन, पण आज मात्र ही जी एक महत्वाची बातमी आहे तिला मी कुठेही छेद देऊ इच्छित नाही,
पुन्हा पुन्हा सांगतो या विषयावरती आपण दसऱ्याला तर भेटणार आहोतच. आता तो तुमचा प्रश्न आहे काय करायचं तो, पण दसऱ्याला मी तर जो शिवसेनेचा एकमेव दसरा मेळावा आहे आणि असतो आणि जो होत राहणार आहे तिथे मी मला जे बोलायचं ते मी बोलणार आहे. बाकी शुल्लक गोष्टींवरती माझ्याकडे काय बोलावं असं वाटत नाही मला. निवडणूक आयोगाकडे पण गेलेली. ठीक आहे सगळं ठीक आहे. चला हा जय महाराज. आपण बघितलं महंत सुनील महाराज यांनी मातोश्रीवर जात शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. मला अन्य विषयांवर बोलायचं नाहीये, आज बोलणार नाहीये. अन्य मेळावे होतच असतात, दसरा मेळावा शिवसेनेचा दसरा मेळावा फक्त एकमेव आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.